12 मे गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झालेली बघायला मिळाली. मार्केट ट्रेडिंग इंडेक्स निफ्टी 50 2.22% तर सेन्सेक्स 2.14% एवढा जास्त पडलेला बघायला मिळाला. या मोठ्या मार्केट क्रॅशमुळे गुरुवारी BSEची मार्केट कॅप 5.16 लाख करोड रुपयांनी पडून 241 लाख करोड रुपये झालेली बघायला मिळाली. मागील काही दिवसात निफ्टी 50 इंडेक्सने 18,000 रुपयांची पातळी गाठलेली आपण सर्वांनी पाहिली. त्यानंतर विविध कारणांमुळे मार्केट पडत आहे, तर आज निफ्टी 50 चक्क 15,808 रुपयांवर आलेला आहे. आजच्या या मोठ्या मार्केट क्रॅशमागची तीन मोठी कारणे आपण आता पाहणार आहोत. जगातील सर्वात मोठी इकॉनॉमी असलेल्या अमेरिका देशाचे एप्रिल महिन्याचे इन्फ्लेशनचे आकडे आले. त्यानुसार अमेरिकेचे इन्फ्लेशन 8.3% नोंदवले गेले, जे की मार्चमध्ये 8.5% होते. मार्चपेक्षा इन्फ्लेशन जरी कमी झाले असले तरी मार्केटच्या अंदाजानुसार ते 8.1% एवढे अपेक्षित होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे डॉलरची वाढती किंमत. आतापर्यंतच्या इतिहासातील उच्चतम व्हॅल्यूवर डॉलर आज ट्रेड करताना बघायला मिळाला. आज अमेरिका डॉलरची किंमत 77.43 रुपये एवढी जास्त बघायला मिळाली, तर याच कारणाने आज ग्लोबल मार्केटमध्येही 3% जास्तची पडझड बघायला मिळाली. तिसरे मोठे कारण आहे FPIचा इंडियन मार्केटमधून काढता पाय. FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. हे सध्या भारतीय शेअर बाजारात संपूर्णपणे सेलरचा रोल बजावत आहेत. मे महिन्यामध्ये पहिल्या 10 दिवसातच त्यांनी 17,403 करोड रुपये मार्केटमधून काढले, तर चालू वर्ष 2022मध्येही त्यांनी 1,44,000 करोड रुपयांपेक्षा जास्त रक्कम भारतीय बाजारातून काढून घेतली आहे. या कारणाने सप्लाय वाढत आहे तर डिमांड कमी होत आहे आणि शेअर बाजारात पडझड वाढतच आहे. आजच्या मार्केट क्रॅशमागची तीन मोठी कारणे आपण आज थोडक्यात पाहिली. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आणि शॉर्ट शेअर मार्केट न्यूजसाठी कमेंट, सबस्क्राईब अँड लाईक नक्कीच करा. थँक्यू व्हेरी मच.